भारत माता की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक आणि मी गुरु आपल्या सर्वांचे आमच्या चॅनल ट्रॅकिंग व्लॉगर मध्ये स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण अशा ठिकाणी जाणार आहोत जे ठिकाण हे त्याच्या विविध वैशिष्ट्यांसाठी प्रसिद्ध आहे, जे ठिकाण हे त्याच्या ऐतिहासिक प्रसंगासाठी प्रसिद्ध आहे, ते ठिकाण म्हणजे हरिहर किल्ला। मित्रांनो, हरिहर किल्ल्यावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत। पहिला मार्ग नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर त्र्यंबकेश्वरच्या 3 किलोमीटर अलीकडे डाव्या बाजूला असलेल्या गावाकडून मुखाड्याकडे रस्त्याने गेल्यास निरगुडपाडा हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव लागते। दुसरा मार्ग नाशिक त्र्यंबकेश्वर कडून जव्हाराकडे जाणाऱ्या रस्त्याने साप गावाकडे जाताना त्र्यंबकेश्वर पासून सुमारे 15 किलोमीटरच्या लागणाऱ्या हर्षवाडी या गावातून किल्ल्यावर जायला मळलेली वाट आहे। या वाटेने थोडे पुढे गेल्यास आपण हर्षवाडी गावात येऊन पोहोचतो। गावातच फोर व्हीलर पार्किंगची सुविधा आहे। पोहोचलोय आम्ही आता इथं हरिहरच्या पायथ्या जवळ। दोन ब्लॅक मांबे येत आहे, त्यांची वाट बघतोय आम्ही, पण ते काय येईना, बघू ते आल्यावर तुम्हाला दाखवतो आम्ही। तसे पहिल्या ब्लॉक मध्ये होते दोन मांबे, याच्यात पण दिसतील। याला घेऊन आलोय आम्ही, नवीन आहे हा बंटी। मुंबईचे पाहुणे आलेले आहे, मुंबईवरून स्पेशल हरिहर फिरण्यासाठी आलेले आहेत। या पार्किंग पासून थोडे पुढे गेल्यास एक तलाव लागते। त्या तलाव पासून थोडे पुढे गेल्यास टू व्हीलर वाहनांच्या पार्किंगची पण सुविधा उपलब्ध आहे। ब्लॅक मामा आणि कोबऱ्याची गाडी आहे, आम्ही गाडी तिथं लावली आहे। तिथं आम्हाला वाटलं की तिथे येते, पण ते न कळत कधी इथं आले आम्हाला कळालंच नाही। आता बाबांनी आम्हाला गुड न्यूज दिली आहे का, ब्लॅक मांबे व्हाईट कोबरा दोघं वरती गेलेले, त्यांची गाडी पण इकडे पार्क केलेली त्यांनी। आता ते गणेश कुंडा जवळ थांबलेले, आम्ही तिकडे जाणार आहे। आता स्कॅम झाला मोठा, हर्षद मेहता पेक्षा मोठा स्कॅम दादू कोटेने केलेला आहे। आम्ही त्यांची वाट पाहत खाली बसलो होतो, ते आमच्या आधी वरती येऊन इथं भत्ता खाऊन गेले। पार्किंग पासूनचा पुढील रस्ता हा मातीमध्ये कोरलेल्या पायऱ्यांपासून बनवलेला आहे। स्टार्ट केलंय आम्ही आता चढायला, आणि इथंच थकलोय दोन मिनिटाच्या अंतरावर। आणि मी दादूला अहमदनगरचा निजाम शहा याच्या ताब्यात हा किल्ला होता। इसवी सन 1636 साली छत्रपती शहाजी राजांनी शिजाचा त्र्यंबकगड घेताना हाही किल्ला मुघलांकडून जिंकून घेतला होता। अजून खूप वरती जायचंय तो बा, त्यांनी आता डायरेक्ट जॅकेट विकेट काढलं, उडणार आहे तो आता जॅकेट पाठीला लावून। बंटी काय आलं, एक एक काकडी झिरली आहे। शिवम कसं वाटलं, सगळ्यांची लागली, कसं वाटतंय रे? सांगू नाही शकत तुम्हाला, एकदम मस्त। तू बळच म्हणतोय पण किती आंबली ते त्याच्या मनाला माहितीये। थोडस आलोय आता, त्याच्यात बॅग इचं की वजन 30 किलो आहे। ही बॅग माझ्या गळ्यात मारली यांनी। दाखव तुझी बॅग किती मोठी आहे, इकडे बघ, बॅग कर इकडं, लेवल 1 ची बॅग आहे माझ्याकडे। या मातीमध्ये कोरलेल्या पायऱ्यांचा रस्ता संपला की आपल्या समोर एक सरळ दगडी चढाई लागते। तुम्ही पाहू शकता आम्ही कुठून वरती आलेलो आहे। ही चढाई पार केल्यानंतर आपण किल्ल्याच्या पहिल्या मैदानी भागावर येऊन पोहोचतो। शहाजी राजांनी हा किल्ला जिंकल्यानंतर पुढील काही वर्षांनी हा किल्ला परत मुघलांच्या ताब्यात गेला। मग पुढे 1670 मध्ये मोरोपंत पिंगळे यांनी हा किल्ला जिंकून स्वराज्याची मोलाची भर केली। हाय, खूप जमलोय आम्ही आता डायरेक्ट सांगणार आहे कुठेतरी। इकडे पहिले आम्ही डुबकी मारू, लेक मांबा एंड ऑल,
वरती गेलेले मांबा, एक कोबरा आहे त्याच्यात. आता आम्ही इथं बसलोय लिंबोनीच्या झाडाखाली. एवढं थकून आल्यानंतर सावली भेटणं म्हणजे स्वर्ग सुख झालं. ऐका तुम्ही, पहिल्यांदा आमच्या व्लॉग मध्ये आलाय हा. फर्स्ट टाइम, फर्स्ट टाइम आलाय तो आमच्या व्लॉग मध्ये. स्वर्ग सुख काय असतं हे आता मला कळलं. माकडा कुठे आहे दादा? वरती. अरे अंजनेरीला किती प्रेम त्यांचं. या सपाट मैदानावरून थोडे पुढे गेल्यास डाव्या बाजूला एक तलाव लागते. त्या तलावाला गणेश कुंड असे म्हटले जाते. आता आम्ही तड्याकडे चाललोय. सगळ्यांची आंबली पण जायचं तर आहे. मांबा बसलेला आहे तिथं पाण्यात वळवळ करत. दिसला मांबा? दिसलाय तो. काय तो मांबा? आणि बोलणार आहे तो मांबा. अरे पब्लिक साठी सरप्राईज इकडे नाही. आंबे ज्यांना आम्ही खाली शिव्या देतो तो का हे येत नाही येत नाही. पण फायनली आमच्या आधी आलेले होते. म्हणजे बुग्गे कोण आहे तुम्ही? आता गृहित धरा तुम्ही नक्कीच. रस्ता आम्ही नव्हतो चुकलो रस्ता. बघा आता याची इथून कॉमेंट्री चालू होईल. तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये पाहिलं होतं अंजनेरीच्या छोट्या मांब्याची कॉमेंट्री. मोठा मांबा पा कसा असतो, हसणारा मांबा आहे. चला मग आता आपल्याला निघायचंय. नाही नाही आम्हाला आता बसायचंय. मित्राओ, हे आहे गणेश कुंड. येथील पाणी पिण्यायोग्य आहे, त्यामुळे येथील पाण्यात तोंड धुऊ नये किंवा पायही धुऊ नये. जर तोंड आणि पाय धुवायचे असेल तर हे पाणी एका बाटलीत घेऊन साईडला धुवावे. या तळ्याजवळच भोलेनाथांचे एक पिंड आहे आणि एक कुटिया आहे. गणेश कुंडापासून एका छोट्या मार्गाने पुढे गेल्यास आपण किल्ल्याच्या सपाट पृष्ठभागावर येऊन पोहोचतो. या सपाट मार्गापासून किल्ल्यावर जाण्यास दोन मार्ग आहे. पहिला मार्ग मातीमध्ये कोरलेला पायऱ्यांपासून बनवण्यात आलेला आहे आणि दुसरा मार्ग हा घनदाट जंगलातून गेलेला आहे. हे दोन्ही मार्ग पुढे जाऊन एकाच ठिकाणी मिळतात, पण आम्ही जंगलाचा मार्ग निवडला. खूप म्हणजे आबळ प्रो मॅक्स एक्स प्रो झाली आमची. हा पोरगा बघा किती हसतोय. त्याचं असं म्हणणं आहे दोन दिवस हरवून जायला पाहिजे इकडं आणि भट्ट्यावर जिंदगी दोन दिवस. त्याच्यात मी मुळमुळे साधवलेले. दादू खाली जाऊन त्या बाबाला भेटू बर का? भट्ट्याचं कोण सांगायला लावलं? ए भाई म्हणजे आम्ही मेलो तर चालेल. हे बघा पब्लिक कशी चढती पा. रस्ता पाहू शकता तुम्ही? रस्ता पाहू शकता? हा रस्ता एकदम अवघड पद्धतीचा असून सरळ आणि उभ्या चढायचा आहे. हा बा काहीतरी म्हणू इच्छितो. एकदम पद्धतशीर लागलेली आमची. तुम्ही आवाज ऐकू शकताय? हे बा वट वागुळे. थांबा आवाज पा. जाऊ दे, मी भप दिली होती काही नाही. खूप वाकून चालावं लागतंय. बघू अजून पुढे जायचंय. खूप शॉर्ट आहे. थांब रे नको रे. शॉर्ट बीन काय नाही. त्यांचे आंबले ही बघू शकता. हे बघू शकता बोकर आपली यांची. हे बघा आबळ. हे बघा सगळे यायचा रोड हाय. सगळे इकडून येत आहे पण आम्ही इथून आलो. माझ्या शब्दाच्या पुढे नाही येणार का कोणी? आपण सांगितलं हा घेऊन आला. सवा रागीटच आपला पहिल्यापासून. हे बघा आम्ही इथून आलो. हा बघा व्लॉगर चॅनलचे मालक. मालक या लवकर, मालकांना वरती घ्या. त्याच्या माग आमचे को लीडर हद्दे. बघू शकता इथे लिंबू पाणी बनवताय. हे आमचे स्वतः को लीडर. बघू शकताय तुम्ही कशी साखर पडते त्याच्यात. हळूवारपणे दोन लिंबू टाकायचं ठरलेलं आहे. अशा प्रकारे लॉगर मध्ये इज्जत नाही जावं त्याच्यासाठी आम्ही फेकून दिलेले. नाही तर खाल्ले असते आम्ही फोत्र्या सकट. स्माइल बघू शकताय तुम्ही. अशा प्रकारे लिंबू सरबत झालेला आहे. दोन्ही मार्ग ज्या ठिकाणावर येऊन मिळतात त्या ठिकाणापासून पुढे गेल्यास आपल्या नजरेत एक दृश्य पडते. ते दृश्य म्हणजे
हरिहर किल्ल्याची ओळख। मराठीशाही बुडवण्याच्या 1818 सालच्या इंग्रजांच्या धडक कारवाईत कॅप्टन ब्रिज या इंग्रज अधिकाऱ्याने हरिहर किल्ला जिंकून घेतला। मात्र गडाच्या पायऱ्या बघून तो आश्चर्यचकित झाला। या पायऱ्यांचे वर्णन करणे कठीणच आहे। सुमारे 200 फूट सरळ व तीव्र चढाईच्या या पायऱ्या अतिशय उंच ठिकाणी बांधलेल्या जिन्यासारखे दिसतात। त्यावेळी इंग्रजांचे धोरण सिंधुदुर्गाच्या वाटावर प्रवेश मार्ग उद्ध्वस्त करण्याचे होते। त्यानुसार त्यांनी अनेक गडांचे मार्ग उद्ध्वस्त केले। त्यात अलंगमदन कुलंगड, सिद्धगड, पदरगड, औंढा इत्यादी किल्ल्यांचा समावेश होतो। पण हरिहर किल्ल्याच्या अनोख्या पायऱ्यांनी त्याच्या राकट सौंदर्याची मोहीम कॅप्टन ब्रिजवर घातली। त्यामुळे त्याने हरिहर किल्ला जिंकून घेतला, पण त्याच्या पायऱ्यांना मात्र हातही लावला नाही। या पायऱ्यांच्या वाटेने पुढे गेल्यास एक दरवाजा लागतो। त्या दरवाजामध्ये प्रवेश केल्यास किल्ल्याच्या कडाचा मार्ग नजरेस पडतो। त्या मार्गाने पुढे गेल्यास परत पायऱ्या लागतात। हे बघा, तुम्ही बघू शकता, खाई आहे खाली, डायरेक्ट खाई। हे बघा खाई आहे, याला म्हणता रियल ट्रॅकिंग। अथक परिश्रम करून आम्ही या टप्प्यावर आलो इथं सगळेजण, आणि येताना खूप मजा आली। रस्ता बघू शकता, एकदम नॅरो रस्ता आहे, एकदम खतरनाक सीन होता। आणि मुक्का रामले अशी एक डोक्यातून सणक जाते, तीव्र सणक करणार काय, आता इथपर्यंत आलोय थोडस वर जावं लागलं। चला बघूया, पुढे बघा आता किती एन्जॉय। आम्हाला वाचूनच जायचंय पहिली गोष्ट, की कृपया व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण बघा, शेवटी तुम्हाला अजून मजा येईल। मित्रांनो, या दगडी पायऱ्यांच्या मार्गाने पुढे गेल्यास आपण किल्ल्याच्या अजून एका दरवाजाजवळ येऊन पोहोचतो। या दरवाजापासून पुढे गेल्यास आपण किल्ल्याच्या दुसऱ्या सपाट मैदानी भागावर येऊन पोहोचतो। या मैदानी भागापासून पुढे गेल्यास आपल्या नजरेस एक तलाव पडते। त्या तलावापासून पुढे गेल्यास हरिहरचं सर्वात जास्त उंचवटीचे ठिकाण नजरेस पडते। असे म्हटले जाते की त्या ठिकाणी पहिले तोफा ठेवलेला होता। या उंचवटीच्या ठिकाणी आल्यावर आपल्याला संपूर्ण सह्याद्रीचे दर्शन होते। मित्रांनो, आजचा ब्लॉग येथेच समाप्त करायचा होता, पण हरिहर किल्ला उतरताना आमच्या सोबत काही प्रसंग घडले। दादू पोटे म्हणजे शकुनी मामा आणि कंस मामाचं पुढचं वर्जन। म्हणजे काय होतं, आम्ही त्याची वाट पाहतो ना वरती, इथं त्याची वाट पाहत खाली बसलो होतो, आणि तो आमच्या आधी वरती येऊन इथं भत्ता खातो, आणि भत्ता खाल्ला तर खाल्ला, वरून
त्या बाबाला सांगितलं की मी भत्ता घाला असं कोणाला सांगू नका. आणि थोडाफार उरला तो भत्ता आम्हाला ठेवला, त्याच्यात फक्त मुरमुरे ठेवले, फरसाण सगळं खाऊन घेतले. म्हणजे हा फार कपटीपणाचा कळस झाला, कळस गाठल्या पोरांनी. बघू शकता तुम्ही त्याचा चेहरा. किल्ला उतरताना खूप अंधार झाला होता आणि त्यात आम्ही आमचा रस्ता चुकलो होतो. अशा प्रकारे आम्ही आमची वाट विसरून गेलोय. मला माहिती नाही अजून आम्ही कुठे आहे, कुठे चाललोय. रस्ता दिसत नाहीये, फुल अंधार आहे, पुढचं काहीच दिसून राहिलंय. आत्ताचे पाहू शकता तुम्ही किती वाजलेले आहे. अजून पण आम्ही चालतोच आहे आणि रस्ता कुठं निघतोय आम्हाला माहिती नाहीये. इथं आवाज बी एवढे खतरनाक आवाज येऊ राहिले. पाहू शकता तुम्ही काही दिसत नाही, चंद्र फक्त चंद्र आहे, त्याचा उजड आहे. रस्ता विसरलाय आम्ही, हिमाळा वगैरे काहीच लागत नव्हतं आम्हाला येताना. आता शुभम महाराजांनी जसं सांगितलं तसं तर चाललोय आम्ही. हां, तर बघू पुढं काय होतं. ते पुढं चालले ते बघ, दिसत असेल तुम्हाला. बघू काय होतं. बनवली लवकर चला, लवकर चला, मला माहिती होतं. बिलॉगर काय झालं तुम्हाला जायचंय. तो आवडा काय म्हणतो, हा डोंगर पार करायचं का एवढा एवढा हा दिसतोय का गॅप. अरे हा गॅप जो आहे ना विसर गाव आहे. नूत लागला आपल्याला. नाही रे नाना. आम्ही आता रस्ता चुकलो होतो, आता एका ओमनी मध्ये आलेलो आहे. मी पाहू शकता तुम्ही सगळे ओमनी मित्रांनो. आता अशा पद्धतीने आम्ही आमच्या गार्डन जवळ आलेले आहे. आता नेमके किती वाजले, 8:30 वाजलेले आहे. तरी आम्हाला घरी पोहोचता पोहोचता 10:30 पर्यंत वाजून जातील. तर चला पाहूया रस्ता आता काय होतं. आम्हाला अजून घरी जायचं, थंडी खूप आहे. पब्लिक आता आम्ही घरी चाललोय. फायनली आम्ही गाडीवर पोहोचलेलो आहे, आम्ही निघालोय. आम्हाला अजून 2 तास लागतील घरी जायला. खूप मजा येते, खूप थंडी आहे. कोणी जॅकेट वगैरे काहीच नाही आणलेलं. बॉक्सर 50 मिनिटं झाले याच स्पीडवर आम्ही चालू राहिले. अजून काही हायवे लागला नाहीये. अजून आता परत जर चुकलो तर शुभम महाराज पोट्यांना इथंच गाडून टाकू आम्ही. इथंच त्यांना संन्यास देऊन टाकू आम्ही त्र्यंबक मध्ये. कारण आता परत आम्ही त्यांच्याच हाती दिलेला आहे. आता परत आमचे मार्गदर्शन करत आहे. मोहीम त्यांच्याच हाती दिलेली आम्ही. आता पण सबस्क्राईब पण नाही करत. आणि 500 लोक व्हिडिओ बघता, सबस्क्रायबर आमचे 83, एवढं गरीब नका ठेवू. मी जर इंजिनिअरिंगचा ब्लॉग पाहिला नसेल त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देऊन ठेवतोय. आणि एकदा राम शेटचा पण ब्लॉग पाहून घ्या, दोघांची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देऊन ठेवतोय. कमेंट नक्की करा तुम्हाला कोणता पार्ट आवडला त्याच्यातला, कोणाची कमेंट्री आवडली. आणि पुढच्या टायमाला कोणाला नको घेऊन जाऊ, कोण बोरिंग आहे ते पण सांगा. म्हणजे पैसे वाचतील आमचे. बाय बाय, टाटा खतम.